पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सोलापूर शहरातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग मंगळवारी 1 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचे आदेश सोमवारी सायंकाळी काढले. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा 24 जानेवारी 2022 पासून सुरू करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात आयुक्तांना अधिकार प्रदान करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवार दिनांक 1 फेब्रुवारी पासून पूर्व प्राथमिक आणि इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी शासन परिपत्रकाच्या अटी आणि शर्तींना अधीन राहून परवानगी दिली आहे. शाळा सुरक्षितपणे आणि योग्य वातावरणात सुरू करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असल्यानं शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल असं नियोजन करावं असं आवाहन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी याप्रसंगी बोलताना केलं. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील पूर्वप्राथमिक व इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळा सुरू करण्यासाठी माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार उद्या दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून सोलापूर शहरातील सर्व वर्ग विद्यार्थ्यांच्या मर्यादित उपस्थितीमध्ये कोविडच्या सर्व नियमांचं पालन करून पुन्हा शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी सर्व शाळांनी पूर्वतयारी केलेली आहे. त्यानुसार शाळांनी शासनाचे जे परिपत्रक आणि मार्गदर्शक सूचना आहेत त्या सर्वांचं पालन करून आपल्या शाळांमध्ये कोविड-19च्या सुरक्षित वातावरणामध्ये आपल्या शाळा सुरू राहतील याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्याचबरोबर मी सर्व पालकांनाही असं आवाहन करतो की सोलापूर शहरातील सर्व शिक्षकांनी म्हणजे जवळपास 98% पेक्षा अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोविड-19 बाबतच्या दोन्ही लस घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरातील जवळपास 3000 पेक्षा अधिक शिक्षकांच्या म्हणजे आज रोजी कोविड-19 चाचण्या झालेल्या आहेत RT-PCR आणि रॅट अशा प्रकारच्या, आणि त्याच्यामधून सुद्धा सर्व शिक्षकांचं पॉझिटिव्हचं प्रमाण हे खूप कमी आहे. त्याच्यामुळं शिक्षकांचं लसीकरण, शिक्षकांच्या कोविड-19 चाचण्या शाळांच्या मध्ये शाळांनी शासनाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुसार केलेली पूर्वतयारी याबाबतचे लेखी अहवाल पण या कार्यालयाकडे प्राप्त आहेत. या कार्यालयाचे प्रतिनिधी शाळा भेटी करून त्यांनी तशा प्रकारची पाहणीही केलेली आहे. त्याच्यामुळे शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांची सुरक्षिततेची दक्षता घेण्याबाबत सर्व मुख्याध्यापक, व्यवस्थापन आणि शिक्षकांना आदेशित करण्यात आलेले आहे.